न्यायालयाच्या चेंबरमध्ये काम करत असताना ऍडव्होकेट श्रीकांत डमदेरे यांना अचानकपणे हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि या झटक्यातच त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनं न्यायालयाच्या आवारात शोककळा पसरली होती. धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील ऍडव्होकेट श्रीकांत शरणप्पा डमडेरे वय 38 वर्ष यांचं जिल्हा न्यायालयाच्या आवारात सायंकाळी 5:30 सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आणि आई वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. शरणप्पा डमडेरे यांना श्रीकांत हा एकुलता एक मुलगा होता. मंगळवारी दिवसभराचं काम आटोपून सायंकाळी न्यायालयातील कोर्ट चेंबरमध्ये ते काम करत होते, पण 5:30 सुमारास अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते खुर्चीवरून खाली कोसळले. शेजारी असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी गंगामाई हॉस्पिटलमध्ये नेलं, पण उपचारापूर्वीच ते मृत झाले होते. त्यांनी दिवसभर न्यायालयीन कामकाजात सहभाग नोंदवलेला होता. सहकारी वकिलांसोबतही त्यांनी चर्चा केलेली होती, पण सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे न्यायालय आवारात शोककळा पसरली.